घटनाबाह्य मुख्यमंत्री 50 लोक घेऊन दाओसला जात आहे, त्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. लहान मुलांसह 70 लोकांचं वराड निघालं दाओसला, सही मुख्यमंत्री करणार आहेत मग एवढ्या लोकांची गरज आहे का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय. तर वराड निघालं दाओसला, आपण 2 लाख कोटी गुंतवणूक घेऊन येणार असं प्रसाद लाड यांनी पलटवार करताना म्हटलंय. जवळपास 50 लोक, म्हणजे आधी 50 खोके, आता 50 लोक ही डायव्हर्स दौऱ्याला ही सगळी मंडळी ही चाललेली आहे. आता ही लोक कोण आहेत, कशासाठी चाललेत, का म्हणून चाललेत, नक्की काम काय, ही एक वेगळी गोष्ट झाली. मुख्य गोष्ट हीच आहे, ते दलाल मित्र वगैरे ती सगळी कंपनी एक आहे. 50 लोकांचं ऑफिशियल डेलिगेशन आहे. माझ्या माहितीप्रमाणे खूप वेळा असं असतं की नवरा किंवा बायको, स्पाऊस म्हणून कोणीतरी एक जाऊ शकतं अधिक, ते ठीक आहे, चला ते पण मी मान्य करतो. मुलांना पण घेऊन चाललेत, म्हणजे तुम्ही 70 लोकांचं हे पूर्ण जे वराड निघालं लंडनला नाटक होतं ना, तसं वराड निघालंय डायव्हर्सला, असं सगळं चाललंय. या वेळेचा डायव्हर्सचा दौरा हा कमी पैशामध्ये झालेला आहे. MMRDA देखील त्या ठिकाणी MOU करणार आहे, उद्योग विभाग त्या ठिकाणी MOU करणार आहे, आणि जे आम्हाला मदत करायला त्या ठिकाणी स्वतःच्या खर्चानं गेलेले आहेत त्याच्यावर कोणाचं ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही. 21 तारखेला आम्ही ज्यावेळी आकडेवारी देऊ, किती MOU झालेले आहेत, किती खर्च झालेला आहे, किती लोक होती, 70 लोक होती की 50 होती की 40 होती, 10 होती की 5 होती, पण जे शिष्टमंडळ आज देखील डावसमध्ये आम्हाला मदत करायला गेलेलं आहे त्याच्यामध्ये नावं पाहिजे, ती देखील मी आम्हाला देईन, आपल्याला पाहिजे देईल. स्वतःच्या खर्चानं गेले, त्यांनी का जाऊ नये, त्यांची स्वतःच्या पैशानं जायची दानत आहे.